हॅलो, नमस्कार. मी विशाखा, तुमचे व्ही थ्री आर लाईव्ह चॅनलमध्ये स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच बल्लाळेश्वर बाप्पाचरणी प्रार्थना. आज आहे शनिवार आणि आत्ता वाजले सकाळचे 7:45. आणि आता पटकन मी विहानचं टिफिन करून घेते, कारण एकच टिफिन बनवायचं आहे. एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे लवकर येतो तो, 1 वाजता येतो तो. म्हणून पटकन आता करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. जरा बरं नाही वाटत, तेव्हा बॅक पेन होते मला, थोडी चमक केली अशी पाठणीमध्ये. नाही माहिती कशी रात्रीत नाही गेली ते, रात्री उशिरा एडिटिंग करत होती बाहेर न आल्यानंतर एकदमच माझ्या असं चमक गेल्या सारखं झालं. म्हणजे मान आणि पाठणीचा भाग ना असा हे झाल्यासारखं वाटतं, खूप ठणका असलं. आता मी जास्त करायचं नाही आहे, कालचा भात राहिला आहे ना, त्याचा फोडणीचा भात करणार आहे आणि विराला दाल खिचडी करणार आहे. तर आहे त्या भाकरी करून घेईल आणि जरा आराम करेन. विराला सुट्टी असते शनिवारीवर. आता उरलेल्या भाकरी करून घेते पटकन. ती झोपले मगाशी उठलेली 7:30 7:45 पण तिला झोपवली मी परत. ते पप्पांनी घेतली परत तिला पुढ्यात. माझ्या मागोमागच उठते. आज बाकी सगळं झालं, योगा एक्झरसाइज, बाहेरचं झाडून घरातलं झाडून सगळं केर वगैरे सगळं काढून झालाय. थकवा आहे पण भरपूर. थकवा म्हणजे पाठणीचं दुखतं आहे ना, त्यांनी जास्त त्रास होतो आणि सतत इकडं तिकडं इकडं तिकडं जाणं चालू आहे ना, त्यांनी कंटाळा आला. ठीक आहे, चालायचं. आणि त्याने जी एक्झाम असली ना, अभ्यासाचं खूप प्रेशर असतं माझ्यावर. रात्री 2-2 वाजतात एडिटिंग करायला, कारण 12-12:30 घरातलं सगळं आवरून त्याचा अभ्यास येतानाच मला 10-10:15 होतात.
एवढे त्याला झोपायला सांगते. मग माझं बाकी सगळं किचन हॉल सगळं सगळं आवरून घेते. ते आवळताना 12:30 होतच मला होतातच. किती म्हटलं ना मी 11-11:30 पर्यंत अटकेल ना अटकत माझं. 12-12 होतात आणि त्याच्या पुढे मग विरल ते वगैरे झोप होतात. पण तरी पण ती जण आहे झोपली मग तिच्याकडे थोडं लक्ष देऊन वगैरे त्याच्यानंतर मी 12:30 दरम्यान एडिटिंग करायला घेते. 12:30 पावणे 1:00 ती एडिटिंग करता करता 1 ते 1.5 तास तरी माझं जातोच. म्हणजे मॅक्झिमम पकडा 2:30 वाजतात झोपायला आणि परत लगेच 6:30 उठायचं असतं. 6:00 विचार करते मी 6:00 उठत जाईन एवढी काही होणार नाही. पण 2:30 माणूस झोपल्यावर तो 6:00 काय उठेल. हल्ली तर दुपारी पण झोपायला वेळ भेटत नाही मला. एक्झाम असल्यावरच नाही तर दुपारी झोप काढते मी इतर वेळेस. ठीक आहे चालायचंच. पोरांच्या ह्याच्यातनं आराम भेटणं कठीणच आहे पण तरी पण कामाच्या ह्याच्यातून थोडासा तरी आराम भेटेल. म्हणून मी विकली 1 आठवड्याचा 1 दिवस गॅप घेत जाणार आहे जेणेकरून मला स्वतःला आराम भेटेल थोडासा. वीराची स्कूल चालू झाल्यावर तर मला खूप लवकर उठायला लागेल. दोघंही 8:30 जाते. मग तिला चॉकलेट दूध करा सगळ्यामध्ये माझा वेळच आहे. थोडंसं तरी खायला भरून पाठवायला लागेल. दोघांचे 2 डबे तसे पण 2 डबे होतातच. त्यातला 1 डबा एक्स्ट्रा विराला द्यायला लागेल. पण तिचं आवरणं सगळं तिची बॅग भरणं सगळ्या सकट चालू आहे एप्रिलपासून. म्हणून मी विचार करते ह्या वर्षी विहानला जरा मिलिटरी स्कूलला नाही टाकणार जेणेकरून तो बसमध्ये तिच्यासोबत असेल. थोडीशी तिला पण सवय लागेल. आणि तसं पण माझी अशी इच्छा आहे की असं आपण डायरेक्ट पाठवण्यापेक्षा त्यांनी प्रॉपर एक्झाम द्यावी आणि मग त्याने जावं. फॉर्म सप्टेंबरमध्ये सुटले आम्ही घेतले नाही फॉर्म ह्यावेळेस. आणि मी जरा कन्फ्यूज होते की ह्यावर्षी पाठवायचं का पुढच्या वर्षी पाठवायचं विरामुळेच. जेणेकरून 1 वर्ष तरी तो तिच्यासोबत जाताना तरी असेल. येताना तो सोबत नसणार आहे. ती 1 वाजता 1:15 येईल आणि तो 4 वाजता येतो. पण बसमध्ये खूप लोक असतात. टीचर असतात. आंटी असतात तिथं काम करणारे 2-3. त्याच्यामुळे एवढी काही भीती वाटत नाही. आणि विहान पण 3 वर्षाचा असल्यापासूनच जिंदाला राहतो. कसं असतं लवकर टाकलं ना मुलांना तर त्यांना ते सगळं कॅरी करायला बरं पडतं. अभ्यास वगैरे येते कारण सीबीएसई पॅटर्न खूप कठीण आहे कम्पेअर टू स्टेट बोर्ड. दोघांना पण शिकायला बाहेर आणि दोघांना पण शिकायला बाहेर पाठवायचं तर मला सीबीएसई बोर्ड घेणं खूप गरजेचं होतं. पुढे त्यांचाच फ्युचर चांगलं आहे. आम्ही आमच्या ह्यानी नाही बोलत त्यांच्याच भविष्याचा विचार करतो की पुढे अजून फ्युचरमध्ये तर खूप कॉम्पिटिशन असणार आहे. पुढे काय व्हायचं ते त्यांच्या हातात आहे. पण शिक्षण तरी व्यवस्थित द्यायचं एवढंच आम्ही ठरवलं. चला तर आता भाकरी करून घेते आणि मग नंतर बोलते याच्यासोबत. काय बोलते रे पप्पाला कुठे चालली जाऊ का शुतर. मी येते सोडायला तर नको तुला. मध्ये बटाट्याची भाजी भाकरी सॅलेड आणि फोडणीचा भात आणि विराला खिचडी बनवली त्या कुकरमध्ये. असं जेवण असं घेत आहे साधंच. काल जरा भात राहिलेला त्याच्यामुळे ते सगळं केलेलं आहे. आणि आता मी ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतला. आता आम्ही जेवण घेऊ. दुपारचे वाजलेत 1:30. विरा गेले तिच्या फ्रेंडकडे अजून आली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जेवलो नाही. 7:30 वाजले. आज मी ना रिलॅक्स बसले. मला एवढं बॅक पेन होतं ना खूपच बॅक पेन होते. काल काय झालं माहिती आहे मी जरा पाठण दुखत होती. मी वियानला सांगितलं थोडंसं ना पाटणीवर उभा राहा. बहुतेक त्याचं ना वजन थोडंसं हेवी पडलं का काय झालं मलाच नाही माहिती. त्याच्यामुळे मला आज
सगळं करायचं कंटाळा आला आहे. मी आता हे कवर वगैरे झटकले, थोडीशी साफसफाई आज किरकोळ केली, आज काही जास्त साफसफाई वगैरे केली नाही. मी ॲक्च्युली विचार केलेला की कपाट लावून घेईन आज, पण इच्छाच झाली नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वी उठलेली, परत एवढी माझी पाठण दुखायला लागली, मी परत बेडवर पाठण टेकून बहुतेक ना थोडंसं चमकेचाच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यामुळे लिटरली सांगते, माझी जेवणसुद्धा करायची माझी इच्छा नाही आहे अजिबात. आत्ताच ते येऊन गेले 7:30 म्हणजे 5 मिनटं झाले आत्ता येऊन गेले. विरा पण झोपले, विरा ना झोपतच नव्हती दुपारी, जवळजवळ 5:45 झोपली आणि तिला येता येता मला पण झोप लागली. मग मी 6:15 उठले आज, नाही लवकर उठले मी. तेव्हापासून टाईमपासच चाललं आहे माझं. म्हणजे असं कधी कधी असं वाटतं ना की रिलॅक्स बसावं, कंटाळा कंटाळा येतो, तसंच काहीसं झालं आहे माझं. मूड ना असं असं वाटतं शांत घरी जावं, आईच्या घरी जावं, मस्तपैकी आईसोबत शांत बसावं, तिच्या मांडीवर डोकं ठेवावं अशी इच्छा होते, पण सध्या पॉसिबल नाही आहे. खूप आठवण येते, सगळ्या गोष्टी आहेत. कारण जानेवारी महिन्यात मी गेलेली, त्याच्यानंतर माझी होते एक दोन महिन्यात माझी फेरी होत असते आईकडे, पण आता ना विहांची स्कूल चालू झाल्यापासून जास्त जाणं नाही होत, आणि त्यात ना लॉकडाऊनमध्ये विराचा जन्म झालेला ना, त्याच्यामुळे खूप आईकडे राहिलेली आहे. त्याच्यामुळे मला अशी सारखी आठवण येते राहून राहून अशी. ठीक आहे, चालायचंच, मुलींचं आयुष्य जसं असतं. पण जेव्हा आपल्याला बरं नसतं ना, तेव्हा प्रकर्षाने जाणीव होते, आईच्याशी आठवण येत राहते. मी अजून फ्रेश पण नाही झाली, इतका कंटाळा आला आहे ना मला, इतका कंटाळा आला आहे. मी यांना बोलले की मला आज जेवण बनवायची पण इच्छा नाही आहे. बघू, थोड्या वेळात फोन करेन. नाही काय आणलं त्यांनी तर पुलाव भात, नाही तर दाल खिचडी वगैरे करेन 8:30 आणि मला असं वाटतं की उद्या ना दवाखान्यात जाऊन यावं, दाखवावं नक्की काय झालं आहे ते. माझीच नड, आपलीच नड आपल्याला नडते ना, तसा प्रकार झालेला आहे ते. म्हणजे मी विहानला सांगायला गेली आणि ते माझ्याच अंगाशी आलं. असू द्या, त्यात त्याच्या अभ्यासाचं पण मी एवढं प्रेशर घेतलं आहे ना की मला अशी झोप नाही आहे व्यवस्थित. म्हणजे असे सुस्त झोप लागते ना एखाद्याला, तसा प्रकार नाही आहे. आज गॅप घेतला आहे, आज तो बोलला, स्वतःहून बोलला, मम्मी आज काही घेऊ नको, कारण आता डायरेक्ट वेनसडेला पेपर आहे, बुधवारी पेपर आहे त्याचा. त्याच्यामुळे तो बोलला की मला पण जरासा आराम करू दे, मला पण जरा रेस्ट करायचं आहे, थोडंसं मॅच वगैरे खेळायला जातो आज. म्हटलं ठीक आहे, मी पण गॅप घेते, तू पण गॅप घे, त्याच्यामुळे मी रिलॅक्स आहे आज. बघते आता थोड्या वेळाने विराला उठवते, तिला काय हवं असेल तिला देते. फ्रेश झाले, जरा हार्ट वाजले, ते विराला ना राऊंड मारायला घेऊन गेले. तुम्ही विचार करत असाल माझ्या हातामध्ये काय आहे, ही ना माझी खूप जुनी कवितांची वही आहे. माझं लग्न झालेलं ना तेव्हा मी केलेली, त्याच्याही आधीची जुनी वही आहे माझ्याकडे, मी नंतर कधीतरी तुम्हाला दाखवेल. पण ना मी विहांचं खण साफ करत होती, विचार केला आता त्याला स्कूलला नवीन बुक्स वगैरे येतील ना, मग हा खण साफ करून घेते थोडा क्लिनिंगला काढलेला, तेवढंच मला माझी वही दिसतं. मला जेव्हा केव्हाही मला कवितांची वही भेटते ना, तेव्हा मी एखादी कविता लिहित तरी असते किंवा त्या वाचत तरी असते. आज मगाशीच आईची आठवण आली म्हणून मला, मी त्यावेळेस ना आईसाठी कविता केलेली आईबापाची माया म्हणून, तर ती तुम्हाला आता बोलून दाखवणार आहे. म्हणजे आईच्या 50व्या बर्थडेला मी बोललेलेच, पण वाटलं आज जरा ती कविता वाचावी, ती तुमच्यासोबत वाचते मी आज. विरा पण नाही ना, तर निवांत तुमच्यासोबत बोलता येईल मला म्हणून मी बोलते. आईबापाची माया. सुखात वाढले सौख्यात नांदले, सुखात वाढले सौख्यात नांदले, आई बाबा काय सांगू तुम्ही मला काय काय दिले, आई बाबा काय सांगू तुम्ही मला काय काय दिले. हाताचा पाळणा आईने केला, हाताचा पाळणा आईने केला, तांदुलीला भात बाबांनी भरवला. छोटूशी भाऊली मी तुमची आज मोठी झाली, छोटूशी भाऊली मी तुमची आज मोठी झाली, तुमची पवित्र स्मृती कायम माझ्या मनात राहिली, तुमची पवित्र स्मृती कायम माझ्या मनात राहिली. माझ्या सुखात दुःखात कायम आई असायची, माझ्या सुखात दुःखात कायम आई असायची, चूक माझी झाली तरी ती रडायची, चूक माझी झाली तरी ती रडायची. कारण नसतानाचं ते रुसणं फुगणं, कारण नसतानाचं ते रुसणं फुगणं, सांगा ना परत मिळेल का मला उगाचंच रागावणं,
सांगा परत सांगा ना परत मिळेल का मला ते उगाचच रागावणं. बहीण भावांच्या प्रेमासाठी मन माझं तुटते, बहीण भावांच्या प्रेमासाठी मन माझं तुटते. काय सांगू तुमची आठवण येऊन मन माझं रडते, काय सांगू तुमची आठवण येऊन मन माझं रडते. परत येऊ का गा आई गा तू माझ्यासाठी गोड अंगाई, परत येऊ का गा आई गा तू माझ्यासाठी गोड अंगाई. बाबा बाबा म्हणतंय मन आई वडिलांची मायाच ती छान. लाडकी मी तुमची तानुली वेडी, लाडकी मी तुमची तानुली वेडी, मायेने तुमच्या संसारात येते माझ्या गोडी. आई स्वप्नात माझ्या ये ना, आई स्वप्नात माझ्या ये ना, बाळ बोलून जवळ मला घेना. आई स्वप्नात माझ्या ये ना, बाळ बोलून जवळ मला घेना. तुमची मी भावली आज तुम्हाला हाक मारते, तुमची मी भावली आज तुम्हाला हाक मारते. कायम तुमची माया मनात ठेवून मी दिवस सारते. आई बाबा तुम्हाला येते का माझी आठवण, आई बाबा तुम्हाला येते का माझी आठवण. माझ्या छोट्या छोट्या पावलांचं दिसते का अंगण, माझ्या छोट्या छोट्या पावलांचं दिसते का तुम्हाला अंगण. प्रेमाने तुमच्या मी खूप आनंदी आहे, प्रेमाने तुमच्या मी खूप आनंदी आहे. संसार सुखाने करेन हे वचन देते आहे, संसार सुखाने करेन हे वचन देते आहे. बघा ही कविता माझ्या खूप खूप मनाच्या जवळ आहे. आज मी तुमच्यासमोर सादर केली. आता ते बाहेरनंच खायला आणताय, त्यांचा फोन पण येते, तर मी नंतर बोलते तुमच्यासोबत. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा. लव यू मम्मी पप्पा, मिस यू सो मच. माझा मूड ऑफ असतो तेव्हा मी टी व्हीवर गाणी वगैरे ऐकते, छान वाटतं, जरा मूड फ्रेश होतं माझं. विरा मागाशी ते पप्पांसोबत राऊंड मारून आले आणि आम्ही जेवलो ना. विरा तू जेवलीस ना? नूडल्स खाल्ले तिने, नूडल्स खायचे होते तिला. नूडल्स आणले तिच्या पप्पाने, ते खाल्ले. आणि आता काय बोलायचं, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. काळजी घ्या, काळजी घ्या. बाय 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 बाय. टेक केअर, टेक केअर कसं करू?